बाई रामदास भाऊ येव आहे का वावरातून हो ना पार्वती पाय बर हा एवढा टाइम झाला आठ वाजले आता अजून घरी नाही आले बाई वावरातच गेले ना पण रोज ना सहा वाजता येऊन जाते घरी चहा चहा करत आज पाय ना आठ वाजून गेले अजून घरी नाही आले फोन करून पाय कुठं गेले गेले नाही आले पिंकीचे बाबा बी नाही आले कदाचित होऊ शकते एकत्र असन सगळे माणसं माणसं तर करून पाय फोन एकत्र कसे असतील व माणसं माणसं आता काय आज काय दिवस होता काय का सुट्टीचा का दिवस होता माईच्या हे वावरात गेले होते न तो पिंकीच्या बाबा कामाला गेले असतील ना हे कसे भेटतील आणि फोन करायची गोष्ट ह्या कामा हातातच फोन आहे दहा वेळा फोन केली फोन नाही उचल काय करू आता नाही होऊ शकते एक रामदास भाऊ बी तिकून येत असून रस्त्यानं वावरातून माईच्या हे बी सायकल रस्त्याने येत असतील तर मदत भेटले गे असतील कदाचित होऊ शकते का रामदास जाऊन वावरात नेला असून यायले अशी म्हणतो मी म्हणून हो मी त्या घरी आले बिचाराले पिंकी आली पिंकी होतीन तास होती ना पिंकी तर घरी आली म्हणते रामदास काकाजी नाही आले म्हणते शांता काकू तुला वाट पाहून राहिली म्हणते रामदास काकाजीची हो काय हो आता बाबा नाही आले काय म्हणते मी म्हणलं नाही बाबा इथं नाही आले म्हटलं तर म्हणलं भाई चाल म्हटलं जाऊनच पाहतो शांताबाईच्या घरी का नाही आले भाऊ बाबा म्हणून तसे रोज येते का पिंकीचे बाबा म्हणजे रोज किती वाजता येत असते तसे सहा साडेसहा वाजता तर घरी येऊन जाते शांताबाई जास्त वेळ होतच नाही पण आज लय वेळ झाला का hmm, होऊ शकते मग असतील सांग मंग तिकडे ते रामलाल भाऊ बी असतील मग गंगा नाही आलीकडे मग विचार आले रामलाल भाऊ आले काय कडे घरी ते आले असतील म्हणून नाही तर गंगा घुमली असती फिरली असती ना आली असती हा आले हो पार्वती ते माहिती तु, आले तुमचे रामदास भाऊ आले पिंकीचे बाबा रामदास भाऊ तुमच्या संगत होते का हो होता होता सीताराम बी मा संगत होता आनंद तो आनंद कधी ठीक आहे मग जातो शांताबाई मी घरी जाय जाय तव नव बोलायचे बाबा एवढा उशीर आणि बैला बैल आणले बैलो बैलो घरीच तयार कुठेवर बांधले पाच वाजता आणून बांधले मी बैल आणून बांधले न अजून वावरात गेलो हा अमाय हो गड्या पाय ध्यानच नाही मला वाटलं का बैलच बा तुम्ही चाराले सोडले आणि चालले गेले असं जंगलात का तुम्ही म्हणून का टाइम झाला तुम्हाला असंच वाटून राहिलं होतं मला बैल तर बांधले का कोट्यात उठ माय माय दिमाग बी मग बरं एवढा टाइम काउन झाला मग हा कुठं गेले होते एवढा टाइम वावरातच होते का आतापर्यंत वावरातच बसलो होतो मी तिकडे सीताराम बी आला मग तो श्यामराव बी आला बसलो मग वावरात बसता बसता गोष्टी गोष्टी झाला टाइम बसा मग चहा मानतो कशी दे जेवता नाही तुम्ही तर जेवणार नाही तुम्हाला तर वावरातून आल्या बरोबर पहिले चहा पाहिजे बसा मग मानतो पहिले चहा मग अर्ध्या घंट्याने जेव नको नको शांती नको चहा नको मानतो आज आता आता जेवणच मी अर्ध्या घंटाने डायरेक्ट लोटो जरा सा आता काहून तुम्ही तर बाप्पा आल्याबरोबर चहा 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 करत डबरच घेऊन येता चहा तो आणि आज चहा नाही म्हणता ह्याच्या मत्कार कुठून घडला हा तब्येत तर बरी आहे ना बरी आहे तब्येत गिब्येत बरी आहे म्हटलं आता जेवणाचा टाइम झाला आता जेवणच करावं म्हटलं आता काय चहा पिवा जेवणाच्या कायमावर म्हणून म्हणतो का आता चहा नको मांडू आता डायरेक्ट जेवणच करन मी अलग होय आता जराशी लोटू दे मला आता वाच येऊन राहिला दारू दारू चाल तुम्ही दारू पिऊन आले का तुम्ही बोलायचे बाबा दारू पिऊन आले का हट मी काही दारू पेलो काही काही वाचायचे तो नाकाच वाचाय शांती जायच तिकडे जेवणाचा दारू पेलो मी दारू पेत असतो का आजपर्यंत वाचायला का तुले आज वास येऊन राहिला तुले हेच राहिले मी आजवरला नाही दारू पेली नाही म्हणून मला वाच आला नाही आज तुम्ही दारू पेली म्हणून मला वाच आला जाय ना बा, शांते जाय ना तिकडे पहिले असतं मस्तक दुखून राहिलं मायेवा अजून तू मस्तक नको दुखू माय जाय तिकडे जाय बा तिकडे जाय आराध्याला पाहिजे जरा जाय गौरी देते येथे मला झोपू दे लोटू दे जर फालतू असं काय तसं काय चेडे नको लो कुठची पेले तेवढं सांगा मला तेवढ्या दोन कोसावर गेलते का तुम्ही म्हणून एवढा टाइम झाला तुम्हाला नाही ते दोघ आणि तुम्ही दोन कोसावर ते पेवालेच गेलते नीरा नुसत नुसत ते पेवाले गेलते दोन कोसावर अन तसं काम सांगन तर ते नाही होणार तुमच्या ना। आणि ते एक गिलास पाणी पेवाले एवढ्या दूर गेले तुम्ही दोन कोसावर आणि थकलो म्हणता लोटू दे म्हणता मा उपकारासाठी आता भांडणच करत का तुले हा तमाशा दाखवायचा आहे काय आता तुले सुन आहे घरामध्ये काही समजते का नाही समजत मी आलो चुपचाप लोटू दे म्हणतो लोटू दे म्हणले जास्त जास्तीची वाद वाढून राहिली तू नाही भांडण नाही करत मी तमाशा नाही करायचा आहे मला म्हटलं तुम्ही पेऊन कुठून आले एवढं सांगा फक्त एवढा टाइम झाला एवढ्या रात पर्यंत तुम्ही येऊन राहिले आ कोण्या वाघाचं भेव आसोलीचं भेव कोण्या चोर चोर चित्त्याचं भेव राहते आ एवढ्या रात पर्यंत तुम्ही घरी येता चिंता नाही येणार काय मला जराशी बोलूही नाही का तुम्हाला तेवढाही हक्क नाही का आता माया तुम्हाला बोलायचा बोलायला बसल तर भांडण करतो काय म्हणता तमाशा करतो काय म्हणता हो पेलो जराशी पेलो ते त्यांना काय होते जराशी पेलो तो माणूस होय जराशी पेणार आहे नाही का जराशी एवढा घम घम वाचून राहिला नाही जराशी होय का तुमची हो तर ते कडक राहते ते तो जास्त पाणी टाकत नाही कडक बनवते तो म्हणून तसा वाश येते तसा जास्त नाही पेलो मी अर्धाच ग्लास पेलो मी बस म्हणून मी चहा नाही म्हणलो तुले आता डायरेक्ट जेवण करतो न झोपतो काय बिघडलं आज काही नाही बिघडलं पण दोन दिवसान चार दिवसान बिघडन तुमचं पाहून तुमचं पोरग पिन तुम्ही कमी पिन तो जास्त पिन तुमच्या मनावर ताबा आहे त्याच्या मनावर ताबा राहणार नाही बिघडलं मग घर काही नाही होत कोणी नाही बिघडत माय पोरग मावानीच आहे माहिती तुले तो नाही हात लावत दारू मी त्याले त्याला त्याच्या देखत देखारा करतो काय मी वाटते असं काय त्याले का बाप मा दारू म्हणून एवढं मोठं पोरग आहे आता एका लेकराचा बाप आहे त्याला समजत नसन काय बाप दारू का काऊन झोपला काऊन नाही तोंडस्त पाहून तुमचं समजते का तुम्ही काय पेले म्हणून ते खराब दिसून राहिलं का तोंड माय लिवलं का माझ्या तोंडावर लिवलं आहे का कुठं दारू पेले असं लिवलं आहे का माझ्या तोंडावर लिवलं नाही पण ते पेल्यावरचे तोंड अलगच होते हो दिसूनच राहिलं तुमचं तोंड अलगच असं असं उत्तर उतरल्यावाने दिसून राहिलं कोणी समजून शकल का तुम्ही पेले हा म्हणून ठीक आहे बा आजच्या माफ कर याच्या बाद नाही पिणार बस चालते मग ठीक आहे आज पेले तर पेले रोज रोज नाही चालणार बरं ठीक आहे चहा आणतो चहा प्या आणि आराम करा मग जेवण कर जा बर ठीक आहे बनवतो गोड गोड बनवतो चांगला हो। आले ना झोपली का कुठ गेली काय गेली का, का जेवण दे असं तस काही नाही आले का आ, आ, का ना झोपले मस्त आरामात हात पाय धुतले का नाही धुतले तर पिंकीचे बाबा अ पिंकीचे बाबा काय म्हणतो कुठं गेली होती तू हा माणूस घरी येते नवरा घरी येते तर बायकोन घरी राह ना कुठं गेली होती तू हा एवढ्या रस्त्यानं एवढ्या रातच्या नाही तुले गोष्टी सोचते का तुले हिन सोचते का हा कुठं गेली होती तू नाही म्हटलं रामदास भाऊ नाही आले होते म्हटलं तुम्ही त्याच्या हाय का काऊन नाही आले हे विचारपूस करायला गेली होती मी आणि असे उलट उलट काऊन बोलून राहिले तुम्ही भविष्यवाणी सांगते काय नंतर ज्ञानी हाय काय असं काय तसं काय का 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 बोलून कसे राहिले बेहोस असल्यावानी वास कसा येऊन राहिला तुमच्या तोंडातून हा काय चालू आहे तुमचं काय काढ घरानं चालू आहे माय काय काय बेहोस चालू आहे माय कहीं कहीं धरू केली असून तू म्हणून येते तुला तोंडाचा वास ते जाऊन तातवड माया साई निवानाची माय विचारपूस करायला ती मायो माय काय विचारायला गेली होती शांताबाईच्या घरी हा शांताबाई भविष्यवाणी सांगते काय हरपले हरपल्या सांगते शांताबाई अंतर्ज्ञानी आहे काय हा शांताबाईच्या घरी गेली होती गे माहे तुम्ही पेले दारू हो दारू पिऊन आले तुम्ही म्हणून एवढा उशीर झाला तुम्हाला आणि तुमच्या तोंडाचा येऊन राहिला दारू चाल मला म्हणता दारू पेली काय म्हणून उलटा चोर कोटवाल डाटे आ? पेल जरा सा मग काय झालं पेलो तर हा पेत नसते का पेवाची चीज व्हायचं पेतो पेलो हा मग काय बिघडलं एवढं एवढी बोलून राहिली तर चोर निघेन थे म्हणतो मुली आवाज बदलू बदल बोलू नका जास्तीची ऍक्टिंग करू नका दारू काउन पेले तुम्ही पोरगी आहे एवढी मोठी आपल्याला तिचं लग्न करायचं आहे तिचं भविष्य तिला शाळा शिकवता डॉक्टरीन बनतो म्हणते पोरगी आणि तुम्ही दारू पेता असे पैसे खर्च करता मग कसं तिला डॉक्टरीन बनान तुम्ही आ काही कमी आहे का आणि रुपयाची पेलो मी वीस चाळीस रुपयाची पेत असतो रोज मग चाळीस रुपयानं काय मायपोरांनी बोलून जाईन का महापोरीसाठी लय हा तू काळजी करू नको हे घराचं कर्ज हा एवढं मोठं सामान सुमान घेतलं लाईट अन लावले मोठे गद्दा आणि पलंग काय न होईन हे कर्ज फेडणं असं दारू पेला पेल्या न होईन काय चाळीस रुपयाची पेतो म्हणता एका दिवसाची चाळीस रुपये महिन्याचे किती झाले बरं तेवढेच वाटले तर भाजीपाला होते घरामध्ये एवढं समजत तुम्हाला समजते मध्ये नको देऊ समजते सार समजते मध्ये समजून समजूनच वागतो मी जेवाच जे वाढ माझ्यासाठी उद्या उद्यापासून येता तुम्ही पिऊन सायपाकच नाही करत तुमच्यासाठी कर अशी कशी नाही करत माझ्यासाठी सायपाक पाहतो बरं मग मी उद्या करतो का नाही करत तू तर आजारात इथे तुला सायपाक करायला लावतो मला काय असे तशी समजली का तू मला अशी तशी नका समजू तुम्ही हा पायतो ना उद्या कसे दारू पिऊन येता तर दारू पिऊन आले तर सायपाक करत नाही मी ना आता ओरिले शिकवायचं आहे लग्न करायचं आहे घराचं कर्ज आहे एवढं मोठं घर बांधलं एवढं चांगलं कर्ज देवायचं आहे ते काही नाही समजा दारूपेनं समजून राहिलं तुम्हाला आता कसे बसे आले दिवस चांगले तर कहून तुम्ही खराब दिवस आणू आणाले पाहून राहिले तुम्ही कौन दारूपेले तुम्ही पहिले दारू दारू मध्ये त्या झोपड्यामध्ये ठेवलं म्हणजे हा दहा बारा वर्ष आठ नऊ वर्ष त्या झोपड्यामध्ये ठेवलं मला दारू पिव दारू पिव पिव राहिले ना आता कशी बशी सोडले बोलो बोलू दारू सोडले तुम्ही ते एका वर्षात आपलं एवढं चांगलं घर जमलं अजून दारू पिव आले निघाले तुम्ही अजून या विकाचा विराध आहे का तुमचा अजून आणता का मला झोपड्यामध्ये हा दारू पिऊ पिव आ अरे बा पार्वती लवळ बडू नको तू लवळ बडू नको तू मी नाही पिणार मी उद्यापासून नाही पिणार मी हा शपथ 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 मागड्याची शपथ

नाही लढून नाही राहिली होती मी कचरा गेला होता डोळ्यामध्ये तर कचरा काढला तर पाणी बरं बरोबर म्हणून लढून नाही राहिली होती मी बाबा मला मारते का त्या नाही मारलं मला काही नाही तू जेवली जाय मग अभ्यास कर नाही तर झोपून राह असं राहते काय असं पडून पोरीवर माय आता लागेल का तिचा अभ्यासात आतापासूनच असे संस्कार भेटून दिले तर हा आता सांगतो तुम्हाला आज पेले तर पेले उद्यापासून पिऊ नका बिलकुल

बोर वापस घे बस बरोबर देत जा गड्या हा पन्नाशी दिली वीस ची पेली तर चाळीस रुपये वापस नको देत जा नाही तर बस बाबा करण घाटा जास्त नाही गेले माझे आपल्यापासून आपल्यापासून कमी गेले त्याच्या पासून जास्त आले तर चालते पण आपल्यापासून जास्त नाही गेले पाहिजे असं करा मी कमी देत नाही आणि जास्तही घेत नाही मी बरोबर हिशोब येत नाही का मुले हिशोबावर मी कट्टा हा येते मुले बरोबर हिशोब येते मुले बरोबर देतो मी पैसे वापस जमलं मग आता असंच राहू बापा आणि असाच आपला धंदा चालू आणि पैशाची भरसात होईल होईल मोह आहे मोह संपले तिची आता मोह निघाला का आता उद्या सकाळी मोह घेऊन जातो उद्या सकाळी संपले हाय बरी वाईले मोह वाईले हाय 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 वाईले मोह हाय त्या दिवशी पाणी पाण्याने बोलले चालते का ते आता दुसऱ्या दिवशी दोन दिवस वाईले मस्त हाय हाय ठेवले मी भरून पोत्यामध्ये घेऊन जातो उद्या सकाळी आणि अजून आता जातो आता आता एक महिना अजून हायच अजून मोह जडतेच अजून त्या झाडाचे करतो जाऊ मम्मी भरपूर मोह फक्त तुम्ही ते आपलं त्याच पाणी जास्त टाकून देत जा ना हा जास्त कोरी कोरी कडक नको देत जा ते करतो मी बरोबर करतो मी मला म्हणजे क्वालिटी बी असली पाहिजे तेव्हाच माल खपते नाही तर इकणारे तर दहा जण राहते बस त्याच्यान तो मायचा राहिलो कडक हाये चांगली आहे म्हणून नाही तर कोणाला असतो आता सगळ्या आजूबाजून जेवढे अड्डे असेल सगळ्या अड्ड्यावरचे माणसं माझ्याच अड्ड्यावर येऊन राहिले आता गती गती पुरे खेचतो मी

पैसे तर पाहिजे किती सारे आले पाहिजे तू चांगला आहे ना बाई चांगला आहे कमाव कमाव मस्त लय लय पैसे कमाव चांगले आहे मस्त आहे आणि चला मग आता जेवाले नाही कशी बोल तू त्या जवळ एवढे पैसे कमावून आणून राहिले घरी ते पुरीच्या हाती देते तुला खुशी नाही झाली हां हा बरं हा ठीक आहे म्हणतो ये पाय बाई इंदिरा मी तुला पहिल्यापासून सांगून राहिली काही एक गलत धंदे हाय हे दारू ठेवणं हे लोटऱ्याचे तिकीट ठेवणं हे गलत धंदे आहे त्यापाशी पैसा आला तू खुश झाली हा आणि ज्याचा पैसा गेला थो तो दुखी झाला ना त्याच्या घरचे सारे सदस्य दुखी झाले त्याचा संसार उद्ध्वस्त झाला या त्यापाशी पैसा आला त्या पाच दारूचं पाणी केलं त्याने म्हणून आ म्हणून मला हा पैसा नाही बरा वाटत बा हा किती झालं तरी मला हा पैसा बरा नाही वाटत बा इंदिरा फलत नाही हा पैसा बा अक दोन कोणाचे मन कल्पून आलेला पैसा होय या फलत नाही बापा अब माय तुले समजत कसं नाही का मी बोलावले गेली काय हा चला चला हात धरू धरू ओढून आणली का मी चला चला मी दारू काढतो तुम्ही प्या

तू दुसरा कोणता धंदा कर वावर दोन कर वावर आहे एकर किती किती मस्त मस्त तू ना होते फिकते आपल्याला खाता खाता सरणार नाही बाई चार पोते झाले तर दोन पोते विकता येते दोन पोते खाता खाता सरणार नाही आपल्याला आणि असा धंदा करून बसली तू आणि आले सुगावा लागला ला, तर केवढ्यात फोडून घे आणि वेळा टाकून नेतील ना हो oh माय पाय या गावामध्ये गावा गा, गा, गावा ठेवलं का, पूलनार, पूलनार, का मी गावामध्ये आहे काय घरी आहे काय घरी नाही गावामध्ये नाही आणि माझे जंगलात दूर आहे कोण नीन मला पकडून आणि एवढे दूर कोण सांगून तिच्या जंगलामध्ये आहे म्हण आणि गावातल्या बायका मला कशा बोलणार गावातले लोक कसे बोलन का तू गावात काउन ठेवतो मी गावात ठेवतच नाही मी आणि जंगलात ठेवतो मग तुमच्या माणसं जंगलात येते तर मी काय करू आणि तू म्हणतो शेती कर शेती कोणत्या तोंडाने करू मी यावरचं पाय बरं उभं देऊन राहिला का शेती आणि पावसाळ्यात पीक वाया गेलं आताच पीक वाया गेलं सारा आमराई वाया गेली सारे संत्र वाया गेले सारा तो वाया जाते हो माय आणि कोण म्हणतो तुम्हाला शेती कर म्हणून लागलेलं तर निघत नाही शेतीमध्ये त्या कापसाला भाव नाही भेटून राहिला कोणत्या मालाले भाव नाही भेटत कांद्याले भाव नाही दोन रुपये ना तीन रुपये किलो चालू आहे किंटल चालू आहे आणि तो म्हणतो मला शेती कर हा सगळेच वर्ष सारखे नाही येत बाई गाय बोंगलून राहिली हा सगळेच वर्ष सारखे नाही येत हा लय बोंगलून राहिली ते गाय बाय बरोबर आहे सगळेच वर्ष सारखे नाही येत ह्या वर्षी डुबलं पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा तिब्बत चौपट पाच बन होईल तुले पण बाई इमानदारीच कधी आपल्याला सरत नाही हा आणि बेमानीच कधी आपल्याला फलत नाही बाई इंदिरा हा जाऊ दे माय राहू दे मला विश्वास मा मेहनती जवळ ये चल चला तर जेवण करून घेऊन झोपून जो जास्त भेस करणं काम नाही जास्त बोलण्याचा फायदा नाही चल हो चाल ये घ्या बरं मी ताट वाढतो हे पैसे मोजून ठेवून द्या तुम्ही मोजणार आता तूच मग मनशीं दहा रुपये कुठं गेले ना शंभर रुपये कुठं गेले मोजा तर तू हाता नसतो आणि ठेवून दे आवाज जरी मी तुम्हाला तोडून बोलतो ना तरी मला विश्वास आहे तुमच्यावर हो मी तुमच्यावर विश्वास करतो ठेवा तुम्ही मोज आता तुम्ही मेहनत करून राहिले मी अर्धी मेहनत नाही आहे आणि अर्धी मेहनत तुमची आहे नाही का दोघाची सारखी मेहनत आहे ना तर मग तुम्ही, तुम्ही शंभर रुपये खर्च केले तर मी तुम्हाला काही बोलणार नाही घ्या मोजून घ्या आणि ठेवा पटकन या जेवाने बरोबर ठीक आहे मोजतून ठेवतो वाढता तो वाढतं ले आणि इथं येऊन झोपले गोल्याचे बाबा अ गोल्याचे बाबा उठा ना झोपू दे तर झोपू दे आमा झोपू देत म्हणून राहिले आठ वाजले तरी तोडाच नाही का ते संत्रा का गडू देतो पुरा आ पुरा गडू देता काय अर्धा तर गळलाच आता अर्धा राहिला सोयला थोडासा थोई गडू देता काय आ आज म्हणेन तुम्ही नेतो दोन चार माणसं तोडतो बगीचा तोडून घ्या तो घेऊन तो जा कुठं घेता नेता तर जराशे होईल तेवढे पैसे करून घ्या तेवढे संत्राचे अरे हो हो शांती हो बगीचा तोडाच आहे तेवढा हो डोळ्याच नाही खुलून राहिला मा थकानच भल्ली झाली मला तो काउन तो चला आण बरं ते काय म्हणते तर ते काय म्हणते ते ते आपलं नारळ गुलाल गिलाल दुगुत बत्ती गीत बत्ती आणली किराणा दुकानातून तुन हो एवढे भांबवू नका कालच आणून ठेवलं ते आज आता जावच आहे तिथं पूजा करायची पाच संतराची आणि बस तोडायला सुरुवात करा पटकन तोडा घेऊन जा राहायला सुईला आता कितीक राहायला ना काय राहायला बापा कालय मार हवा धुंदार सुटलं होतं का गयला पुरात झाले नंगे पुरे झाड नाही नाही जास्त नाही गळीला असन 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 संत्र असन झाडावर गयला असन थोडं बुध गयलं असन चला आता पटकन तू आंग धुतली का हो आंघोळी केली म्या झालं सगळं माय आता जा पटकन तुम्ही ते मैसे दोवाची आहे तुमची ते काही दोयता हा आता ते गुलेले सांगून देन जराशी सांगून देतो या गोया मी माणसं सांगून देतो मी हा तो श्यामराव तो हाय म्हणा पक्का तो येईन तिकडे कालिदास तिकडे पाहतो मी जराशे तो आपला साडू साडू त्याला पाहतो जरासा येईन तो तो जा पटकन आठ आठ वाजून गेले तरी धुवा पटकन आणि चहा घ्यान जा पटकन, पटकन ते घेऊन जा नागपूरले नेता का नाही नेता काय तिथंच आपलं चांगलं मंदिर भरते तिथंच नेतो च्या आणि तोंड धुतो मी पटकन ते तर आणलंच आहे म्हणतो तू ना नारळ गुलाल बी हे ते तर आहेच म्हणा आमच्या हाबी ठेवलाच आहे ना चला पटकन बाया लागण ना दोन चार एका एका माणसाचे डुल्या घेवासाठी लागन का हो हो बाया लागण तू बाया सांगून दे बर आता कितीक माणसं होते कितीक नाही तू चार जणी सांगून दे अजून खाल्ले खाली सांगलेले यातून घ्या म्हणा यातून घरी आणून घेते त्या सांगून दे चारक सांगून दे तू एक पाच जा सांगून दे पटकन बाया बी हो मी बाया सांगून देतो उठ पटकन आता उठो उठो कालच्या ना आता लयच झपडलं हिची पहिला काल जर असत पेलो तरी यग गेलाच पेलो रोज अर्धा पेत असतो पण काल जर असा यग झाला जर असता तर अकडलं तिची बहीण शरीर करते कनी आ, शरीर करते कोणी नुकसान आज तुमच्या शरीराचं नुकसान पहिले आणि त्याच्याबरोबर तुमच्या वावराच नुकसान होऊन राहिलं आता तुम्ही रात्री पेले नसते टायमावर घरी आले असते चहा पिऊन जेवण करून झोपले असते पटकन उठले असते आणि आपल्या वावरात गेले असते संत्रा तोडला असतात नागपूरले घेऊन चालले गेले असते नाही पेले असते तर किती फायदा आणि पेले तर किती नुकसान समजलं तुम्हाला पेल्याचं नुकसान हे आहे हे नुकसान आणि तुम्ही म्हणता का जराशी पेल तर काय बिघडलं हे बिघडते हे पण आज सकाळी जेव्हा उठले तर किती नुकसान दिसलं तुम्हाला समजलं ना हे दारू पेवाचं नुकसान किती मोठं आहे आपल्या शरीराबरोबर पुरे आपल्या घरादाराचं नुकसान आपल्या संपत्तीचं नुकसान बी आहे समजलं समोर जे आपण कमावू शकतो ते बी गमावतो आपण कमावलेलं तर गमावतोच पण समोरचं कमावणार आजच गमावतो आपण समजलं 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 आता आता खोडा लावतो बा कानाले नाही पिवायचो हो बरं ठीक आहे जा पटकन आता तोंड मी चहा बनवतो नाही असं करत गौरी आहेत ना तर गौरीला त्या सासऱ्याला म्हणतो सा मी बाहेर सांगून देतो त्या कामाला जातील तसं पण मग जाय तू बाहेर सांगून दे मी चहा पिऊन माणसं सांगून देतो हो जातो मग मी इकडून जातो मी तोंडुवा हो जाय जाय मागून घे जाऊ चहा हो जाय जाय तू सांग मी मागतो चहा जाय जा माहितच आहे गाव सगळ्या जणी बर झालं एकाच ठिकाणी भेटल्या तुम्ही सगळ्या जणी तर काय म्हणतो शांतबाई काय झालं अहो आज आम्ही घरच्या घरी संत्रा तोडून राहिलो तो तर चालता काय ढुल्या झेला ढुल्या झेला म्हणजे ढुली न तोडाचे काय व शांताबाई ढुली न तोडतात काय संत्र ढुली ना नाही ना 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 व कमला आता माणसं चढतील वरत निशाणी न तर त्याच्या ढुली मध्ये ते संत्र तोडतील तर तो मग आपल्या ढुली मध्ये टाकतील आपण गंजीवर नेऊन टाकायचं अशी म्हणतो चालता काय तर चालत चालत संत अमाय काल लय हवा धुंदाळ सुटलं होतं ना व शांताबाई तर तो, तो संत्रं राहिला असंन झाडावर आ तर आज तोडाले चाल म्हणतो आता गेलो नाही बापा वावरात हां ते गुढीपाडव्याच्या दिवशी त्या पहिल्या दिवशी व्हय बापा हवा धुंदाळ पाणी सुटलं दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिलं होतं तर एवढे संत्र गैले नाही होते गहिले होते म्हणा उचट अवचट गवले होते पण एवढे नव्हते तर कालच्या हवा धुंदाळनं गहिले असन काय गहिले असन म्हणा पण जास्त नसण गैले तरी मी म्हणतो का शंभर टक्क्यातून सात टक्के तर गैलेच असेल व शांताबाई जेवढे हातात येईल तेवढे तोडून घ्या म्हणतो आणि बाकीचे मग जे गैर आहे जमिनीवर ते उचलून घरी घेऊन येऊ चालता काय तर आता येतो दहा शांताबाई येतो येतो चला मग या संगत जाऊ वावरात हो डबे डबे घेऊ का संग जेवाचे भाकरी काय ले हो भाकरी डबे घेता तो तोडून होते एका पार्गीच आहे ते दोन वाजता घरी येणं होते आपलं घेऊ नका ते भाकरी डबे भूक तर संत्र खाऊन घेजा तसं करू मग नाही घेत चला मग पटकन हो तुम्ही समोर या मागून काय मागून काय तू या ते मागून या तशी नाही म्हणत व एकदम नको या मी घरी जातो मग सामान सुमान पूजा करायला लागन ते पूजाचं सा सामान घेतो म्हटलं रस्त्यानं लागतो तुम्ही या त्याच रस्त्यानं अशी म्हणून राहिले का मागून मागून येतो चला मग चालता का आता आता डब्बे तर नाही नेवा लागत चला हो थांबा कडे मी कधी यायचा डब्बा बांधून देतो नाही येतो हा जेवली बी नाही मी जेवून बी घेतो जरासा हो जेवून घे ना पार्वती जेवून घे डब्बा बांधून दे आणि मग ये चल मी येतो घरून मग जराशी हो या ना विमला ताई या तू ये ना कमला जेवली नसन तर सरपंच बावले घे जेवाले देऊन दे ये मग घरून जेवले ते ते जेवले मी जेवली आता बसतो आता मी तू याच पाशी मी तुलाच चाललो जाऊ मग तू जेवायची असन तू जेवून घे बस मग जेवली जेवली मी जेवली ये बस बसू घरात चल ना तो चल

भरले होते है, पोते भरले होते मी मस्त पॅक करून ठेवलं होतं शिवसाव करून ठेवलं होतं पोत मग माई माय काय म्हणते हे इंदिरा म्हणते हे गामिश तीन म्हणते हे मोहन रात बऱ्या म्हणून मग झोपाच्या वेळेस असे मोकडे करून पोत्यातून काढून असे मोकडे करून ठेवले हा भरून दे ना मग पोत्यामध्ये घेऊन जातो पटकन आज संपली आज आता हाई नाही आता आता हे मोक घेऊन जावं लागून ना काढायला लागून आता दे पटकन भरून ते पोत्या आता तुमच्या ना हे पोत्यात नाही ने होत काय आम्ही उठली तेव्हाची तुमच्यासाठी स्वयंपाक करून राहिली मायासाठी करून राहिली तुमचे कपडे धुतले माय कपडे धुतले बांधे घासले आता तुमच्या ना हे एवढे हे मोहपोतीत भरून घेणं नाही होऊन ना राहिलं काय हा करतो तई वर करतो तई तई लईच तुम्ही करून राहिले तर आजकाल तो हा होते होते बोलतो भरतो बा भरतो मी बोलतो पोती आत घेऊन जातो हा ना चांगली बोलून राहिली तुमचं करून राहिली तर डॉक्टरच बसून राहिले तुम्ही हा घ्या ते बोरा पोत्या आणि घेऊन जा ते तो बाहेर नेतो 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 भरतो नेतो मी

असं सर्च कर मी तुम्हाला भेटून जाईन याच्या पानोड्या गी मस्त ऊन गरम राहते खावाले एकदम गरम राहते तर बरसाती मध्ये गरमावट शरीराले असले पाहिजे याच्यासाठी खाते लोक याच्या पानोड्या गी करून मस्त चांगली लागते आपण नागपंचमी का आपण याच्या पूजासाठी आणतो हे मोह तेच होते याच्यापासून मोहाचे दारू म्हणतात ना ते याच्यापासूनच बनते हे होते बरं ठीक आहे मग चालवा गिंदिरा टाइम होते वा मुक्ती कोणी आवी लागन वा पटकन कामाले जायला लागन चल पटकन आली आली मा आली हो येतो येतो घेवो ये घेतो ये मी घे बोरा पोत्यातन घेऊन जा जा पटकन तू जातून बा जा